जम्मू काश्मीर सरकार 150 वर्षांपूर्वीची दरबार मूव परंपरा पुनः सुरू करणार. मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांची नागरी संस्थांसोबत 3 तास बैठक. 2021 मध्ये एलजी मनोज सिन्हांकडून परंपरा बंद. एक देश एक निवडणूक हा कोणा एका पक्षाच्या हिताचा नव्हे तर देशहिताचा विषय. समितीचे अध्यक्ष रामनाथ कोविंद यांचं भाष्य. प्लेसेस ऑफ वर्शिप कायद्यावर आज सर्वोच्च न्यायालयामध्ये महत्वाची सुनावणी. देशामध्ये अनेक ठिकाणी दर्गा आणि मशिदीतल्या दाव्याबाबत न्यायालयामध्ये 6 याचिका. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज केंद्रीय मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक. सरकारमधले मोठे मंत्री उपस्थित राहणार. अनेक महत्वाच्या मुद्द्यांवर निर्णय होणार. दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीची आज बैठक. राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे उपस्थित राहणार. बैठकीमध्ये उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब होणार. राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड पदाची प्रतिष्ठा जपत नसल्यानं त्यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव आणला. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची प्रतिक्रिया. राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव. देशातल्या आणि बाहेरच्या शक्तींना भारताची प्रगती खुपतीये. प्रस्तावानंतर धनखड यांची एक्सवर पोस्ट. स्मार्ट इंडिया हॅकेथॉनमध्ये सहभागी विद्यार्थी आणि इनोव्हेटर समूहाला पंतप्रधान नरेंद्र मोदींचं संबोधन. येत्या काळात भारताला नाविन्यपूर्ण बनवण्याचं ध्येय. मोदींची प्रतिक्रिया. उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमध्ये महाकुंभमेळ्याची जोरदार तयारी सुरू. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आज पाहणी दौरा करणार. लोकप्रतिनिधींसोबत बैठक घेणार. उत्तर प्रदेशच्या संभलमध्ये पुन्हा बुलडोझर कारवाई. खासदार जियाउर रहमान बगच्या भागामध्ये प्रशासनाची मोहीम. मोठ्या पोलीस बंदोबस्तामध्ये डीएम आणि एसपींची अवैध बांधकामांवर बुलडोझर कारवाई.